स्वयंपाकघर .com मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत जो तोंडाला चव आणण्यासाठी उपयोगाला येतो. वर्षभरासाठी हा बहुसंख्य घरी केलाही जातो. प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपण सकाळच्या वेळेला मऊ भात पेज असे पदार्थ करतो, त्या घालण्यासाठी हा उपयोगाला येतो. उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेला कोशिंबिरीसाठी आपल्याला साहित्य मिळत नाही, अशा वेळेला कोशिंबिरीची जागा भरून काढण्याचा ताकद कालवल्यावर हा पदार्थ काम करतो. त्याचं नाव आहे मेथकूट. आता आपण मेथकूट करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्याच्यासाठी आपल्याला लागेल पाववाटी तांदूळ, अर्धी वाटी गहू, पाववाटी उडदाची डाळ आणि एक वाटी चणा डाळ. ह्या सगळ्या धुवून वाळवून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला लागेल मिरी, धने, लवंग, लाल मोहरी, मेथी, मेथी ही ऐच्छिक आहे, जायफळ आणि दालचिनी. शिवाय लागेल जिरं, लाल मिरची, सुंठ, हळद आणि मीठ. आता आपण सगळं भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी हे धने घातलेत, त्याच्यावरती हे दालचिनीचे तुकडे, मिरी, लवंगा. हे सगळं साधारणपणे एक एक चमचाभर घ्यायचंय, खूप नाही. ही मोहरी आहे, लाल मोहरी, ह्याच्यामुळे आपल्या मेथकुटाला तिखटपणा येणार आहे. हे अगदी अर्धा चमचा मेथीचे दाणे. मेथी काही जणांकडे आवडत नाही तर त्यांनी नाही घातले तरी चालतील. हे दीड चमचा जिरं आहे. हे सगळं भाजायला सुरुवात करायची. अर्धं अधिक भाजून झालं की मग आपण त्याच्यामध्ये लाल मिरच्या घालणार आहोत. गॅस मात्र मीडियम आणि सिमच्या मध्ये असा ठेवायचा, कारण हे सगळं उडू शकतं. ते साधारणपणे 5 मिनिटं अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. हा अशा पद्धतीने एक 4-5 मिनिटं भाजल्यानंतर हा असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा आपण काढून घेणार आहोत आणि काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण सगळ्या डाळी, दोन्ही डाळी, तांदूळ, गहू सगळे एक एक करून असंच मीडियम आणि स्लोच्या मध्ये गॅस ठेवून 1-5 मिनिटं प्रत्येक हे परतणार आहोत. आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. हे अगदी बारीक करायचं नाही, जरा जाडसर ठेवायचं. ह्या पद्धतीने हे तयार झालं की आता त्याच्यामध्ये आपण जे जायफळ घेतलं होतं ते अर्ध्या जायफळाची पूड, ही पण थोडी कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करायची. हा चमचाभर ही सुंठ पावडर आहे, सुंठ वेगळी कुटून घ्यायची, ह्याच्यात घालायची नाही. साधारणपणे हा चमचाभर हे मीठ आहे आणि ही 1.5 चमचा हळद आहे. ह्याच्यामुळे मेथकूट खराब होणार नाही आणि रंगही चांगला येईल. याचा उपयोग म्हणजे तुम्ही नुसतं ताकात घालून थोडस मेथकूट घेतलं तर पोळीशी तोंडी लावणं होतं, भाताशी होतं किंवा मऊ भात पेज अशा गोष्टींच्या वेळेला ते तुम्हाला वापरता येतं, त्याच्यामध्ये घालता येतं. आता हे आपलं मेथकूट तयार झालंय. ते अशा पद्धतीच्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, प्लास्टिकमध्ये भरू नका, त्याचा सुगंध कमी होईल म्हणून काचेचीच बरणी याच्यासाठी वापरा.